गुड मॉर्निंग, नमस्कार. मराठी ब्लॉगर मनीषामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आज मी आलेले आहे आमच्या शेतात आणि ह्या शेताची पूर्ण नांगरट करून आम्ही घेतलेली आहे. तेच पाहण्यासाठी मी आज इकडे आलेले होते. ह्या वर्षी ह्या बांधांच्या बाजूने पूर्ण झाडं होती. ही अनवॉन्टेड झाडं सगळी पाडून घेतलेली आहेत. सावट येत असल्यामुळं तिथं पिकाला खूप मार बसत होता. या वर्षी जोंधळ्याच्या जेव्हा ज्वारी केली होती आम्ही, तेव्हा जवळजवळ 5 सारे ज्वारी काहीच उगवली नव्हती. त्यामुळं ह्या बांधांच्या बाजूची जी झाडं आहेत ती सर्व क्लीन करून घेतलेली आहेत. बघू शकताय हा पूर्ण ओढा आहे बाजूला, खूप खोल आहे. आणि ही एवढी मोठी जागा बाजूने राहिलेली होती. ही एक्सेस जागा आहे. पुढच्या वर्षी किंवा जशी मुभा मिळेल तशी ही पूर्ण जागा सारून घेणार आहोत आम्ही. आणि दुसऱ्या झाडांची लागण इथं करणार आहोत. केवढी झाडी आहे बघा. हा संपूर्ण पटांचा आहे. मी पुढे नारळाची झाड दिसत आहेत का? आता मी सध्या ह्या मोठ्या चौकात आहे. हा आमचा मोठा चौक वरचा आहे. आणि त्याच्या खाली हा बांधला चौक किंवा मधला चौक म्हणतो आम्ही. समोर बघा, ही जी नारळाची झाड दिसतात तिथपर्यंत ही नांगरट पूर्ण करून घेतलेली आहे. हा खाली स्लोप होत गेल्यामुळं जागा पुढं पुढं आखूड होत गेलेली आहे. ह्या जागेचं पूर्ण लेवलिंग करून घेणार आहोत. ही तर एक चेंबर आहे पाण्याचा. हे एक झाड ठेवलेलं आहे सावलीसाठी, एखादं झाड असावं म्हणून हे इथे एक झाड ठेवलेलं आहे खाली. हे कोणतं झाड आहे? या झाडाला मोहर आलेला आहे बघा. आणि पूर्ण मधमाशा आहेत त्या झाडावरती. आलोय बघायला. काय करताय? होय, पूर्ण ओढा आहे आमचा. ओढ्याची ही जागा सगळ्यांची आहे. ही झाड पाडून घेणार आहोत नंतर. हो, बांध पेटवायचे राहिलेले आहेत ते बांध पेटवून घेतो. ह्यावर्षी गेल्या वर्षी पूर्ण क्लीन करून घेतलं होतं हे सगळं. ह्यावर्षीही बांध पेटवून घ्यायचे आहेत. तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला माझा ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.